जैन समाज में पर्युषण पर्व का बहुत महत्व है। यह व्रत 31 अगस्त से 7 सितंबर तक रखा जाएगा। और अब इसी बात को लेकर शेठ मोती शालालबाग जैन चैरिटी ने कोर्ट में एक याचिका दायर की है। इस याचिका में उन्होंने 31 अगस्त से 7 सितंबर के बीच कत्तल खानों, मांस की दुकानों, मछली की बिक्री पर अस्थायी प्रतिबंध लगाने का अनुरोध किया है। लेकिन उनकी इस याचिका पर मराठा एकीकरण समिति ने विरोध जताया है। इस पूरे मामले पर मराठा एकीकरण समिति के सदस्यों ने क्या कहा, आइए आपको सुनाते हैं। लोकसंख्येमध्ये एक काहीतरी एक विशिष्ट समाज स्वतःचा धर्म दुसऱ्यावरती लादू पाहतो आहे आणि हे इम्पोजिशन आहे, त्याला आपण विरोध करतो आहे। त्यामुळे हे आज सर्व माध्यमांना सांगायचं आहे की गेल्या अनेक वर्षापासून हा धर्म असताना देखील कधी दुसऱ्यावरती लादण्याचा प्रयत्न झाला नाही। मग हे गेल्या 10-12 वर्षामध्ये असं काय घडलं की जेणेकरून इतर समाजावरती हा धर्म लादला जातो आहे? आम्ही काय खावं, इतर समाजाने काय खावं, हे एक विशिष्ट समाजाला कसं काय अधिकार दिलेला आहे? मग असे शासनाने कुठेतरी दबावाखाली परिपत्रक काढायचे, ठराव करायचे, मग पुन्हा ते कोर्टामध्ये जाणार आणि 7 दिवस पूर्ण मांस मासे विक्री हे सगळं बंदी आणणार, तर याला कुठेतरी मराठी एकीकरण समितीचा आमचा विरोध आहे। म्हणून आम्ही आज अतिरिक्त आयुक्त यांची भेट घेतली, त्यांना देखील सांगितलं की तुम्ही बहुसंख्य लोकांच्या या परिपत्रकामध्ये शासनाने पण नमूद केलं आहे की स्थानिक ठिकाणची परिस्थिती लक्षात घेऊन निर्णय घ्यावा असं शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थेला सांगितलेलं आहे। असं असताना देखील कुठेतरी आमदार त्या धर्माचे आहेत किंवा मग प्रतिष्ठित लोक आहेत, पैसा आहे म्हणून कुठेतरी दबाव टाकला जातो का पालिकेवरती, असा मराठी एकीकरण समितीचा प्रश्न आहे। आणि मी अतिरिक्त आयुक्तांना सांगितलं आहे की तुम्ही असे निर्णय वगैरे घेऊन, आता मी देखील एक माळकरी समाजातला वारकरी संप्रदायातला माणूस आहे, मी देखील मांस मासे खात नाही, मग मी खात नाही म्हणून इतर समाजावरती मी विरोध बंदी घालतो आहे का? तर नाही। आत्ता आमची आषाढी एकादशी होऊन गेली, आत्ता आमचा श्रावण चालू आहे, सर्वांचे उपवास आहेत, मग आम्ही इतर धर्माने खाऊ नये असं म्हणतो आहे का? मग जैन समाजाचे काही मोजके लोक या महाराष्ट्रामध्ये आपलं वर्चस्व प्रस्थापित का करू पाहत आहेत असा मराठी एकीकरण समितीचा प्रश्न आहे। आणि मुळात आमचे मराठी बांधव देखील जैन आहेत, त्यांनी हा प्रश्न कधीच उपस्थित केला नव्हता। आज परप्रांतातून हे जैन जे लोक आले आहेत ते महाराष्ट्रामध्ये हा स्वतःचा धर्म लादू पाहत आहेत, त्याला आमचा विरोध आहे। आणि पालिकेला देखील आम्ही कळवलं आहे की हे अजिबात खपवून घेऊ नका, आम्ही बहुसंख्य लोक या ठिकाणी मिश्र आहाराचे आहोत आणि याला आम्ही विरोध करत आहोत, त्यामुळे हे आपल्या माध्यमातून सगळ्यासमोर आणायचं होतं। महाराष्ट्रातल्या मेरा भाईंदर महानगरपालिकेच्या पत्रकार कक्षामध्ये कुठेतरी माझ्या मराठी भाषेला पर्याय तुम्ही शोधताय ना, ह्याचा आधी मला वाईट वाटतं, खेद आहे माझ्याकडनं। मी तुम्हाला 29 तारखेचं म्हणजे कालचं उच्च न्यायालयामधलं ही पिटिशन दाखवतोय। ह्याच्यामध्ये हा जो पिटिशनर आहे हा शेठ मोतीशाह लालबाग जैन चॅरिटेबल ट्रस्ट म्हणजे एक सामाजिक संस्था आहे, एक व्यक्ती नाही आहे। हा समाज काय करतो आहे, या समाजाने ह्या ट्रस्टला थांबवलं पाहिजे ना। समाज म्हणून शब्द वापरला तो ह्याच्याकरता, सगळेच नव्हे, जैन धर्मीय तामिळनाडू तामिळ भाषिक आहेत, मराठी भाषिक आहे, बिहारी आहेत, यूपीवाला आहेत, जैन धर्म नंतर उशिरा राजस्थान आणि त्यानंतर शेवटला गुजरातला गेला। जैन धर्मीय म्हणजे गुजराती नव्हे, पण हे टिपिकल गुजराती मारवाडी परप्रांतीय जे आता आलेले आहेत, मुद्दाम शब्द वापरते परप्रांतीय गुजराती मारवाडी, यांनी हे राजकारणाकरता हे सगळं चालू केलेलं आहे। 2000 वर्ष जैन धर्म महाराष्ट्रामध्ये आहेत, सर्वात जास्त तीर्थक्षेत्र जैन धर्माचे महाराष्ट्रामध्ये आहेत, एवढ्या वर्षामध्ये कधी जैन धर्मियांनी अशा प्रकारची मागणी केलेली नाही। महाराष्ट्रामध्ये जैन धर्मीय फक्त 4% आहेत, बाकीचे 96% आहेत। आज मानवी उत्क्रांती जर बघितली तर आम्ही मिश्राहारी आहोत ना, फक्त शाकाहारी नाही आहेत, अनेक लोक मांसाहार पण खातात, मिश्राहार पण खातात। तर या पूर्ण मानवी साखळीला तोडण्याकरता ही जी जुरुमजबरदस्ती चाललेली आहे एका विशिष्ट जैन समुदायाची, पूर्ण समाज म्हणत नाही मी, विशिष्ट जैन समुदाय आहे, विशेषतः राजस्थान किंवा गुजरातवरून आत्ता नवीन नवीन इथे आलेले आहेत, इथल्या राजकारणामध्ये घुसलेले आहेत आणि राजकीय मतांचं ध्रुवीकरण करण्याकरता जाणून बुजून अशी पिटिशन्स फाईल करतात। बरं, हायकोर्टाने किती वेळ ह्याच्यावरती ऑर्डर द्यायची? गेली 4 वर्ष हायकोर्ट ह्याच्यावरती काम करतंय ना, दरवर्षी जायचं हायकोर्टाचे तिथे उमरे घासायचे आणि पुन्हा काहीतरी नवीन पिटिशन फाईल करायचं, म्हणजे ही हायकोर्टाची जी शक्ती आहे ती पण तुम्ही वाया घालवताय। हायकोर्टात दुसरी काही कामं नाहीत का? एकदाच ऑर्डर देणं हायकोर्ट, लाईफ टाईम ऑर्डर झाली पाहिजे ती, दरवर्षी काय हायकोर्टने पिटिशन फाईल करतात हे जाणून बुजून फक्त विशिष्ट समुदायाला चळवायचं, चाव्या मारायच्या, धार्मिक वाद निर्माण करायचे आणि कुठेतरी मतांचं ध्रुवीकरण करायचं, हे अशा गोष्टी आहेत। जैन लोकांच्या नावाने मध्यंतरी जैन शौचालय सुरू करण्यात आलं होतं, काही जैन धर्माची शौच करायची पद्धत काही वेगळी असते काय?
सारखंच करतात ना, हिंदूंसारखं मुस्लिमांसारखं शौच काही वेगळं करत नाहीत ते. जैन धर्माच्या नावाने शौचालय निर्माण करायचं, जैन धर्माच्या नावाने काहीतरी वेगळ्या गोष्टी सुरू करायच्या. आता हे नवीन पर्युषण चांगलीच गोष्ट आहे ना, सगळ्याच्या आरोग्याकरता खरोखर चांगली गोष्ट आहे, पण ते तुमचा धर्म आहे तो तुमच्या घरात ठेवा. घराच्या बाहेर धर्म येताच कामा नये. तुम्हाला नाही खायचं आहे नको खाऊ. आज तुम्ही मांस मटणावरती बंदी घालताय, उद्या कांदा लसूणवरती बंदी घालाल, सगळे कांद्यावरची शेतं बंद करायला लागतील, दुकानं बंद करायला लागतील. आज मांस मटणाची दुकान तुम्ही बंद करायला सांगताय पालिकेला. पालिका कोणाची हो? महाराष्ट्राची मराठी माणसाची पालिका आहे. अधिकारी मराठी आहेत, आयुक्त मराठी आहेत. हा मीरा भाईंदर शहर आहे, आगरी कोळ्यांचं शहर आहे. अख्खं आगरी कोळी समुद्रातून मिळणाऱ्या उत्पन्नावरती त्यांचं अन्न सुरू असतं. माशाशिवाय जगत नाहीत, रोज खातात मासे. त्यांना तुम्ही सांगाल तुम्ही विक्री आणि वितरण बंद करा, तर चुकीचं आहे ना ते. तुम्ही बाहेरून आलात, इथे उपजीविका करण्याकरता आलेले आहेत. तुम्हाला आम्ही इथे बोलवलेलं नाही आहे. जे कोणी जैन धर्म आता हे जे मागणी करताय ना, मी सगळ्या जैनांचा बोलत नाही आहे, जैन मराठी पण आहेत, ते आमच्याशी मिळून मिसळून ह्या संस्कृतीमध्ये पूर्णपणे विलुप्त झालेले आहेत. पण हे जे बाहेरून आलेले आहेत ना स्थलांतरित, हे जाणून बुजून ह्या गोष्टी करतायत, म्हणून ह्याच्यावरती आमचा राग आहे. 100% ह्याचा निषेध आहे, याला विरोध आहे. आणि ह्या विरोधाकरता आज आम्ही आयुक्तांकडे आलो होतो, आयुक्त भेटले नाहीत. मग अतिरिक्त आयुक्तांना भेटलो, इतर अधिकाऱ्यांना भेटलो, आणि त्यांना आम्ही आमच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. 2019 राज्य शासनाचा शासन निर्णय आहे पालिकेला दिलेला, तुम्हाला हवं तर मी त्याची कॉपी देईन, की तुम्ही त्या स्थानिक पातळींवरती लोकांची भावना लक्षात घेऊन ठराव करून त्याप्रमाणे निर्णय घ्यावेत. कालही कोर्टाने तेच सांगितलेले पालिकेला. नाशिक, पुणे, मुंबई आणि मीरा भाईंदर चार पालिकेचा काल विषय होता कोर्टामध्ये. मी स्वतः एक वकील आहे, त्यामुळे जास्त जाणत त्याच्याबद्दल मला माहिती आहे. त्यांनी सांगितलेलं की पालिकेने आपल्या स्तरावरती ह्याचा निर्णय घ्यायचा आहे. राज्यशासनाचा जी आर खूप चांगला आहे, पण राज्यशासनाच्या पण शासन निर्णयामध्ये 2 दिवसाचं त्यांनी एक सूचना केलेली आहे, म्हणजे आजचा दिवस आणि पुढचा 7वा दिवस. तर ह्याच्यावरती पण आमचं आक्षेप आहे की का म्हणून करायचं, कोणावर जबरदस्ती लादणं शासनाचं काम नाही. शासनाने फक्त सूचना करावी, आवाहन करावं, तितपत ठीक आहे. पण कुठल्याही जैन धर्मीयाने त्याच्या शेजारी आहे तो मुस्लिम आहे, त्या शेजारी तो ख्रिश्चन आहे, समोरचा आहे तो हिंदू मराठी असेल किंवा इतर भाषिक असेल दक्षिणात्य असेल, त्याने काय खावं काय खाऊ नये, त्याच्याकरता कुठलं दुकान उघडं असावं कुठलं उघडं असू नये, हे 4% धारी लोकांनी ठरवू नये. या 4% पण हे 1/2% लोकच आहेत जे ही जबरदस्ती करतात, ह्याचा निषेध आहे. आणि ह्याच्या मागे जे राजकीय नेते आहेत त्याचा विशेष निषेध आहे. पुढली आता निवडणूक जवळ येते, आम्ही पण त्याचा विचार करू की ह्याचा निषेध कुठल्या पद्धतीने व्यक्त करायचा ते, है ना. एवढंच बोलतो, पत्रकारांकरता एवढी बातमी पुरेशी आहे. तुम्हाला कोणाला याच्याबद्दल काय माहिती हवी असेल तर आपल्याकडे मिळेल. अधिकाऱ्यांनी हे सांगितलेलं आहे की आम्ही कधी ह्या टाईपचं 7 दिवसाचं 8 दिवसाचं 10 दिवसाची बंदी आम्ही मान्य करणार नाही. शासनाने 2019 आम्हाला एक गाईडलाईन दिलेली आहे की तुम्ही 2 दिवस हे करा असं आता हे आहे. पण शासनाच्या पण जे जी आर आहे ना त्याच्यामध्ये तिथी व्यक्त केलेली आहे, तारीख व्यक्त केलेली नाही. पर्युषणामध्ये मटणाची दुकानं कधी बंद ठेवायची ह्याची तिथी दिलेली आहे, तारीख दिलेली नाही आहे. आणि तिथी ही 12 ते 12 चालत नाही, तिथी ही सूर्योदय आणि सूर्यास्ताप्रमाणे चालते. तर त्याप्रमाणे सर्व नागरिकांना, सर्व दुकानदारांना माझं स्वतःचं मराठी एकीकरण समिती म्हणून आवाहन आहे की तुम्ही जर पालिकेने हा निर्णय लादलाच तर तिथीनुसार आपली दुकानं उघडा पुन्हा आणि त्याच दिवशी मटण मच्छी विकणं चालू करा. जैसे कि आपने सुना, जैन चैरिटेबल ट्रस्ट की इस मांग को लेकर मराठा एकीकरण समिति ने विरोध दर्शाया है. उन्होंने आरोप भी किया है कि जैन चैरिटेबल ट्रस्ट की इस मांग के पीछे राजकीय नेताओं का भी हाथ हो सकता है. मराठा एकीकरण समिति के विरोध के चलते आगे जाकर अब ये मामला क्या मोड़ लेता है, यह देखना अब अहम होगा. इस पूरे मामले के बारे में आप क्या सोचते हैं हमें कमेंट करके जरूर बताएं, और ऐसे वीडियोज के लिए जुड़े रहे MB Live से.